नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। अल्पवयामध्ये मुलींचे तसेच मुलांचे लग्न लावायचे प्रकार ह्यात आज खूप वाढीव झालेले आहे। त्याचा परिणाम असा होत आहे की अल्पवयातच मुलीची गर्भधारणा होऊन प्रेग्नन्सी होऊन डिलिव्हरीसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। गरीब असतील, ऊसतोड कामगार असतील, मजूर असतील, यांच्यामध्ये प्रमाण जास्त वाढलेलं आहे। त्याचा परिणाम असा होतो की मुलीच्या जीवाला तसेच बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त वाढलेली आहे। तसेच मुलामध्ये वाढ परत खुंटते, त्यामुळे अल्पवयामध्ये लग्न करणं हे एक गुन्हा आहे। त्याचबरोबर जर समाजाच्या दृष्टीने तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा एक खूप वाईट गोष्ट आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर प्रमाण होत वाढ होत आहे। तरी त्या सर्वांनी अल्पवयामध्ये लग्न न करता ज्या त्या एजमध्ये लग्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजाला तसेच आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य प्रकार होईल असं मला वाटतं। ज्या अल्पवयीन केसेस आमच्याकडे डिलिव्हरीसाठी येतात त्यांच्या एजचा आम्ही पुरावा घेऊन, तसेच एज जर कमी वाटत असेल तर त्यानुसार आम्ही प्रत्येक केस पोलिसांना कळवतो व त्यानुसार गुन्हा दाखल करून त्याची चौकशी होते। तसेच आम्ही त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा पोलीस केस झाल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतरच त्याची प्रोसेस करतो व डिलिव्हरी झाल्यानंतरही आम्ही पोलिसांना त्याच्याबद्दल कल्पना देतो व यानुसार आमच्याकडे ज्या पण केसेस 2-4 केसेस ज्या डिटेक्ट झाल्या त्या आम्ही सर्व पोलिसांना याबाबत कल्पना दिलेली आहे। मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथे अलीकडच्या काळात लहान मुली म्हणजे अल्पवयीन मुली ह्या डिलिव्हरीसाठी ॲडमिट होण्याचं प्रमाण आमच्या निदर्शनास आलेलं होतं। म्हणजे तिथं ॲडमिट झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलकडून आम्हाला कळवण्यात येतं, त्यावेळेला सदर मुलीचा सविस्तर जबाब घेतल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की मुली लहान वयात असतानाच त्यांच्या पालकांच्याकडून मुलीचं लग्न लावलं जातं। लग्न लावल्यामुळं तिचं डिलिव्हरीसाठी ती इथं ॲडमिट होते प्रेग्नंट झाल्यानंतर। त्यानंतर मुलीचा सविस्तर जबाब घेतल्यानंतर त्या मुलीच्या आई वडील तसेच मुलाचे आई वडील आणि तो मुलगा ह्या सर्वांच्या विरुद्धच बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार तसेच बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे परिणाम सर्व कुटुंबालाच भोगावे लागतात। तसेच त्या मुलीचे अल्पवयीन असतानाच तिला प्रसूती झाली किंवा तिचे जे काय तिला त्रास होतो तिच्या आणि तिच्या मुला होणाऱ्या मुलाच्या शरीरावर सुद्धा परिणाम होऊ शकतात। त्यामुळे सर्व जनतेला आणि लोकांना आव्हान आहे की लहान मुलींचे अल्पवयामध्ये लग्न लावून देऊ नये। मिरज सिव्हिलकडून आमच्या पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही त्या मुलीचा सविस्तर जबाब घेऊन जर ती घटना ही आमच्या पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये असेल तर आमच्या इथं गुन्हा दाखल केला जातो आणि जर इतर पोलीस स्टेशनच्या किंवा इतर जिल्ह्याच्या असतील तर आमच्या इथं 0 नंबरनं गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस स्टेशनला तो गुन्हा वर्ग करण्यात येतो। अलीकडच्या काळात जर बघितलं तर हे प्रमाण खूप वाढलेलं आहे अल्पवयीन मुली डिलिव्हरी करता सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट होण्याचं। आता चालू महिन्यामध्येच आमच्याकडे 3 घटना अशा घडलेल्या आहेत।